आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गुरुवारपासून नागपुरातील शाळेची घंटा वाजणार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे आदेश. कोरोनामुळे जीव गेलेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार आता 50,000 संघर्ष निधी. आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील इयत्ता 1 ते 7 वर्ग गुरुवारपासून सुरू होणार असून कोरोना प्रतिबंधक नियम व अटींचे पालन करून शाळा सुरू करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले. काही दिवसांपूर्वी नागपुरातील 1 ते 7 शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका पाहून शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. मात्र आता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत गुरुवार म्हणजेच 16 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 संघर्ष निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या संदर्भात अर्ज करावा लागेल अशी माहिती नागपूरच्या तहसीलदार चैताली सामंत यांनी दिली. आता कोरोनाच्या काळात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून 50,000 मदत म्हणून दिले जाणार आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्ज कसा भरावा याबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्हिडिओ तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये नागपूरच्या तहसीलदार चैताली सामंत यांनी अर्ज कसा भरायचा याबाबत माहिती दिली आहे. कोविड-19 मयत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांस 50,000 साणुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय केलेला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे नातेवाईक mahacovid19relief.in या पोर्टलवर भेट देऊ शकतात. या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अर्जदाराचा तपशील जसे की त्याचा आधार क्रमांक किंवा त्याचा आधार नोंदणी क्रमांक, मयत व्यक्तीचा तपशील, जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अन्वये त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचे बँकेचे डिटेल्स आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचं ना हरकत प्रमाणपत्र. आपण अर्ज क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मोझिला फायरफॉक्स या कोणत्याही वेब पोर्टलवरती जाऊन mahacovid19relief.in या लिंकला भेट देऊ शकता. या लिंकला भेट दिल्यानंतर तिथे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलला OTP जनरेट होईल. हा OTP जनरेट झालेला जो असेल तो तुमचा त्या विंडोला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं लॉग इन होईल आणि नंतर तुम्ही त्याच्या पुढच्या पेजला जाऊ शकता. पुढच्या पेजला अर्जदाराचे तपशील नमूद करायचे आहे. त्याच्यामध्ये अर्जदाराचे आधार क्रमांक सर्वात प्रथम अपलोड करणे, त्याच्यानंतर त्याचा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचे नाव, त्याचं स्वतःचं नाव, त्याचं स्वतःचं आडनाव, त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ नमूद करावयाची आहे आणि नंतर अर्जदाराचे सध्याचा राहावयाचा पत्ता नमूद करायचा आहे. हे केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू कराल. त्याच्यानंतर त्याच्या पुढची विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये जी व्यक्ती मयत झालेली आहे त्याचा तपशील नमूद होईल. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला तो दिनांक, त्याच्यानंतर हा मृत्यू महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाला होता का याचं उत्तर द्यावयाचे आहे. नंतर जी अर्जदार व्यक्ती आहे त्या अर्जदार व्यक्तीचे मयत व्यक्तीशी असणारं नातं नमूद करायचं आहे. शेवटी त्याचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि सोबतच तुमच्या जवळच्या व्यक्तीचं ना हरकत प्रमाणपत्र देखील तिथे दाखवून द्यायचं आहे. तुम्ही पुढे प्रोसीड केल्यानंतर त्याच्या पुढची विंडो जनरेट होईल. या विंडोमध्ये तुमचे स्वतःचे बँक डिटेल्स लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर नमूद केला जाईल आणि नंतर त्याचा IFSC कोड नमूद होईल. हे झाल्यानंतर तुमची अर्ज दाखल करावयाची कार्यपद्धती संपून जाईल. याच्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन ID मिळेल आणि या ID माध्यमातून तुम्ही तुमचा अर्जाचा फॉलोअप घेऊ शकता किंवा आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन करू शकता किंवा
तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे उपलब्ध असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन देखील आपण हा अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर संपर्क क्रमांक 0712-2562-668 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 याच्यावर संपर्क करू शकता. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गमावलं असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवल्याची सनसनीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने मागील 2 वर्षांपासून फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवली असून या 2 वर्षात महाविकास आघाडी सरकारने खरंच तसे प्रयत्न केले असते. इम्पेरिकल डाटा तयार केला असता तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती असेही ते म्हणाले. ओबीसींवर महाविकास आघाडी सरकारने अन्याय केला असून या सरकारमध्ये त्यासाठीची राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला. बाईट राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. खरंतर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे असलेला डेटा हा सोशिओ इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसींना देण्याकरता केंद्र सरकारने राजकीय बॅकवर्डनेसचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा सांगितलेला आहे, ज्याचा कुठलाही ओबीसीचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा सर्वे हा केंद्र सरकारने केलेला नाही. त्यामुळे आमच्याकडे असलेला डेटा हा अशुद्ध आहे आणि तो डेटा सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमध्ये बसणारा देखील नाही, त्यामुळे तो देऊनही फायदा होणार नाही. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्या आदेशात नमूद केलंय की 3 सदस्यीय बेंचने 13/12/2019 म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी 13/12/2019 ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. तथापि राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट न करता ऑर्डिनन्स काढल्यामुळे आम्ही हा ऑर्डिनन्स रद्दबदल केला आहे आणि आताच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका कुठलीही ओबीसीची सीट न ठेवता त्या सगळ्या निवडणुका खुल्या सीटांवर एससी एसटी आणि खुल्या अशा प्रकारे या निवडणुका घेण्यात याव्या अशा प्रकारचा आदेश दिलाय. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नागपुरातील कपिल नगर पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. कपिल नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कपिल नगर पोलीस ठाण्यात राहणाऱ्या 23 वर्षीय पीडितेने कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तुषार उर्फ विक्की अनिल इंदूरकर असे आरोपीचे नाव असून तो पीडितेच्याच परिसरात राहणार आहे. विक्कीने पीडितेला प्रेम प्रकरणात अडकवले होते. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने 15 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2021 दरम्यान त्याने तिच्यावर बलात्कार केला. या संबंधांमुळे पीडितेने विक्कीला लग्नासाठी हट्ट केला, परंतु विक्कीने लग्नाला नकार दिल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचले. तपासादरम्यान घटनेची पुष्टी झाल्यानंतर सोमवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कपिल नगर पोलीस हद्दीमध्ये रमाईनगरमध्ये राहणारी एक तरुणी वर्ष 23 ही आरोपी तुषार इंदूरकर राहणार वैशालनगर 5 पावले याच्यासोबत तिचे मैत्रीचे संबंध होते मागच्या 3 वर्षांपासून. त्या दरम्यान आरोपीने पीडित मुलीला तिच्याशी लग्न करतो असं आमिष दाखवून तिची संमती मिळून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. ती वारंवार त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती, त्याला लग्न करण्यासाठी विचारत होती. आरोपी वारंवार तिला लग्न करतो म्हणून आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता, परंतु तिच्याशी लग्न करत नव्हता. दिनांक 9/12/2021 रोजी दोघांनी लग्न रजिस्टर पद्धतीने करायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे मुलगी रजिस्टर कार्यालयामध्ये लग्नाकरता हजर राहिली होती, परंतु आरोपी आहे तो त्या दिवशी रजिस्टर कार्यालयामध्ये उपस्थित न राहता मोबाईल स्विच ऑफ करून निघून गेला होता. त्या दिवसापासून गुन्हा दाखल करेपर्यंत आरोपीचा मोबाईल बंदच आहे आणि तो त्याचा संपर्क होत नाही. यावरून फिर्यादीच्या लक्षात आलं की आरोपीने तिच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून तिच्या वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिचा बलात्कार केलेला आहे. त्यामुळे ती पुढली जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास करीत आहोत. लवकरच आरोपीला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केला असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका नेहमीच संशयास्पद होती असेही ते म्हणाले. इम्पेरिकल डेटा महिनाभरात तयार करणे फारसं अवघड नसून त्यासाठी आम्ही सरकारला मदत करण्यास तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारच्या महाविकास आघाडी सरकारच्या हेकेकोरपणामुळं असा निकाल आला आहे. ऑलरेडी मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारला कळवलं होतं की 2011 जो डेटा आहे तो सदोष आहे, चुकीचा आहे, तो राजकीय आरक्षणाच्या कामाचा नाही आहे. पण हे सरकार केंद्राकडे बोट दाखवून टाइमपास करत होतं. 10 महिने टाइमपास या सरकारने पुन्हा केला. 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी यामध्ये क्लिअर आदेश दिला आहे की डेटा तयार करा, ओबीसी आयोग तयार करा आणि आरक्षण द्या. पण या सरकारच्या मंत्र्यांनी नुसते घोषणा देत राहिले, बोलत राहिले. वडेट्टीवारजींनी 1 महिन्यात डेटा तयार करून आरक्षण देतो असं म्हटलं, तुमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे. आज 10 महिने झाले, सुप्रीम कोर्टाने वारंवार यांना विचारलं की डेटा का तयार करत नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर तुम्हाला आरक्षण पाहिजे तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी या डेटा तयार करा असं म्हटलं आहे. मग तुम्ही डेटा तयार न करता ओबीसी आयोगाला पैसा दिला नाही. ओबीसी आयोगाने 435 कोटीची मागणी केली, 3 महिने चीफ सेक्रेटरी बैठक घेतली नाही. शेवटी तुमच्या मनातच नव्हतं ओबीसी आरक्षण देणं. या सरकार चालवणारे जे मोठे लोक आहेत त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे. ओबीसीच्या जागावर धनदांडग्या आणि सुभेदार लोकांना आणायचं आहे आणि म्हणून टाइमपास केला. निवडणुका लागल्या, निवडणुका लागल्यावर ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता 4 मार्च 2021. कसं काय सुप्रीम कोर्ट थांबवणार आहे? अध्यादेश काढला, तो अध्यादेश दोषपूर्ण आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं की अध्यादेश काढताना तो अध्यादेश डेटा तयार करून काढा, पण तो डेटा तयार करून काढला नाही. मला वाटतं की हे सर्व ओबीसी आरक्षण गेलं याचा दोषी महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारच्या मंत्र्यांमध्ये धमक नाही आहे. माननीय छगन भुजबळ हे खोटं बोललेत या वयातही, वडेट्टीवारही खोटं बोलले आणि नाना पटोलेही खोटं बोललेत. मला वाटतं आत्ताही काही बिघडलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार करा. 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार होऊ शकतो आमचा दावा आहे, 1000% दावा आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मदत करायला तयार आहे, भारतीय जनता पार्टी मदत करायला तयार आहे, पण हे खोटं बोलून टाइमपास करताय. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायती ओबीसी आरक्षणाशिवाय लढण्याची नामुष्की या राज्य सरकारवर आली असून सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊन सुद्धा राज्य सरकारने 2 वर्षात इम्पेरिकल डेटा तयार केला नाही, ज्यामुळे ओबीसींना आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे, असे मत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर मांडले. हे तर आरक्षणाचं मारेकरी सरकार आहे. आपण बघितलं की कशा पद्धतीने आज सरकारच्या नाकर्तेपणामुळे 2 जिल्हा परिषदा आणि 105 नगरपंचायती ओबीसी आरक्षणाशिवाय लढण्याची नामुष्की या सरकारवरती आलेली आहे. कुठेतरी चालढकलपणा केला गेला, हलगर्जीपणा केला गेला. पहिल्या दिवसापासून
दोन वर्ष जी होती त्या पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी असतील, सुधीर भाऊ असतील, चंद्रकांत दादा असतील की मागास वर्ग आयोग गठीत करून एम्पेरिकल डाटा बनवावा जेणेकरून आपल्याला ओबीसींना आरक्षण देता येईल. हे कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा सरकारने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. वारंवार बैठका सुद्धा झाल्या. राज्य मागासवर्ग आयोगाने सुद्धा आम्हाला जर सरकारने सुधारित आदेश दिला आणि पैसे दिले तर आम्ही 2 ते 3 महिन्यात ते काम करू असं सांगण्यात आलं, परंतु त्या ठिकाणीही सरकारने दुर्लक्ष केलं. आज आपण बघतोय की कशा पद्धतीने यांच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसींना त्यांच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय. आणि म्हणूनच आम्ही आता लवकर वेगाने करून देऊ म्हणणारं हे सरकार 2 वर्ष काय करत होतं हा एक मोठा प्रश्न पडतोय. आज याच सरकारमधील एक ज्येष्ठ नेते म्हणतात की आता आम्ही हे मुख्यमंत्र्यांना सांगू, तर गेली 2 वर्ष हा प्रश्न जो एवढा मोठा प्रश्न आहे हा मुख्यमंत्र्यांना दिसत नव्हता का? जरी वेगवेगळ्या खात्याचे हे प्रश्न असतील तरी या सगळ्याचे प्रमुख, राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री जे आहेत, आणि मग त्यांना ओबीसी आरक्षणाबद्दल काहीच कल्पना नव्हती असं म्हणायचं आहे का? आणि म्हणूनच मला वाटतं हे अतिशय गंभीर आहे. 2 वर्ष या सरकारने काही केलं नाही, ज्याचा फटका राज्यातल्या ओबीसी वर्गाला त्या ठिकाणी बसला आणि त्यांना आरक्षणापासून वंचित राहावं लागलं. संसदेत जो एम्पेरिकल डेटा 2016 परिपूर्ण होता तो आज 2021 चुकीचा आहे असं कसं म्हणू शकता? याचा अर्थ तुम्ही एकतर संसदेत खोटे बोलले किंवा सुप्रीम कोर्टात हे मान्य करा असा स्पष्ट आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच याने स्पष्ट होते की केंद्र सरकारला आरक्षणच रद्द करायचं आहे असंही ते म्हणाले. की एकेकाळी तुम्ही 2016 पार्लमेंटला सांगता की हा 97.47% हा डाटा परफेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. आणि 2021 आज काय तारीख आहे, 15/12/2021 तुम्ही कोर्टात सांगता की या डाटा बरोबर नाही. एकदा स्पष्ट सांगा की आम्ही संसदेत तरी खोटं बोललो नाहीतर सुप्रीम कोर्टात तरी खोटं बोललो. लोक विसरून गेली असेल 2016 काय झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर लोक विसरत नाहीत. ह्याच्यातनं एकच स्पष्ट होतं की तुम्हाला आरक्षणच रद्द करायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने केंद्रीय सरकारच्या हातात असलेल्या कंपन्या विकतायत, ज्या अधिकाऱ्याने तुम्ही एअर इंडिया बंद केली, तुम्ही शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बंद केलं, ज्या सरकारी कंपन्यांमध्ये मागासवर्गीयांना नोकऱ्या मिळून ते आर्थिकदृष्ट्या थोडेसे सबळ होऊ शकतात, त्या सगळ्या संध्या तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे 100 वर्षापूर्वी जशी आर्थिक विषमता होती, जेवढी आर्थिक दरी होती, ती आर्थिक दरी तुम्हाला कायम ठेवायची आहे. ज्याच्यातनं वळणं वर्चस्ववाद जन्माला येईल, जात वर्चस्ववाद जन्माला येईल, इथला कोळी, आगरी, तेरी, तांबोळी, वंजारी, धनगर अशा 7,000 जातींना तुम्ही त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित करू. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत नायलॉन मांजा जप्तीची मोठी कारवाई करत पोलिसांनी सुमारे 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. शहरात नायलॉन मांजा वाहतुकीद्वारे विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलीस विभागाकडून प्राप्त झाली, ज्यावर पोलिसांनी कारवाई करत नायलॉन जप्त केला आहे. मकर संक्रांतीचा सण पाहता नायलॉन मांजा पकडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 3 दिवसातील ही तिसरी कारवाई असून पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केला आहे. यावेळी नागपूर तहसील पोलिसांनी 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करून मोठी कारवाई केली आहे. DCP गजानन राजमाने म्हणाले की नायलॉन मांजावर बंदी असतानाही अल्प फायद्यासाठी व्यापारी असे पाऊल उचलत आहेत, जेव्हा की प्राणघातक मांजाचे दुष्परिणाम किती घातक असू शकतात हे आपण गेल्या काही दिवसात पाहिले आहे. अशा स्थितीत नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करतील असा इशारा DCP राजमाने यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी जनतेला नायलॉन मांजा खरेदी न करण्याचे आवाहनही केले आहे. आज 3 लाख के ऊपर मुद्देमाल है नायलॉन मांजा का, जो जब्ती किया है तहसील पुलिस थाने की टीम ने. अवैध तरीके से ये ट्रांसपोर्ट हो रहा था और यहाँ तहसील हद्दी में मार्केट प्लेस है, वहाँ वो बिकने वाला था. तो उसके ऊपर जो गोपनीय माहिती मिली हमारे टीम को, तो उन्होंने उसके ऊपर कार्रवाई की है, माल जब्त किया है. इसमें गुना दाखिल होने की प्रोसीजर शुरू है, कार्रवाई हो रही है. सर, ये जो जो माल था जो कार से लेके आ रहे थे, और कौन आरोपी है? ये जो ट्रांसपोर्ट कर रहे थे, ट्रांसपोर्ट नागपुर ही आ रहा था और नागपुर में अलग अलग रिटेलर है, उनको बेच कर वहाँ से फिर जो एंड यूज़र है उनके पास वो जाता था,
तो वो माहिती मिली थी, वो माहिती के अनुसार ताबे में लिया है और आगे की कार्रवाई शुरू है। सर यूनिट फोन इसके आगे भी, इसके पहले भी यानी कार्रवाई की है नायलॉन अंजेट के ऊपर, तो आप लोगों के क्या बताऊंगे, संदेश क्या दूंगे? सर व्यापारियों के तरह तो माल नहीं, ये नायलॉन मांजा जो है कि वो पतंग काइट के लिए लोग यूज करते हैं, लेकिन ये हानिकारक है। ये ऑनरेबल हाईकोर्ट ने हमें आदेश दिए है, ये प्रतिबंधक किया हुआ ये नायलॉन मांजा है, जिससे अनेक लोगों की जाने गई है, अनेक प्राणियों की जाने गई है, तो ये यूज़ नहीं होना चाहिए, नहीं करना चाहिए। देखो हम जो भी फेस्टिवल है उत्साह के साथ हमें सेलिब्रेट करना चाहिए, लेकिन ऐसा सेलिब्रेशन न हो कि हमारे सेलिब्रेशन से कि किसी के जीवन में दुख आ जाए, तो ये ध्यान में रखकर हमें हर एक फेस्टिवल सेलिब्रेट करना चाहिए। और नायलॉन मांजा ऐसी चीज़ है कि पिछले साल भी हमने देखा है कि कई कई इनके जीवन में इस अनहोनी हुई थी, तो जो नहीं होनी चाहिए, तो ये बचाने के लिए हम शुरू से ही डटे हुए हैं, और एक को भी हम नायलॉन मांजा है वो यूज़ करने नहीं देंगे। नागपूर महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांमध्ये वापरण्यात येणारे स्टेशनरी आणि छपाई साहित्याचा 67 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे। संबंधित प्रकरणात स्टेशनरीचा पुरवठा न करत 67 लाख रुपयांची देणी दिल्याचे आढळून आले आहे। वर्षभरापूर्वीच नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते, त्यानंतर आता पुन्हा महापालिकेत स्टेशनरी घोटाळ्याची बातमी समोर आली आहे। स्टेशनरी मुख्य लेखा व वित्त अधिकारी घोटाळ्यासह 6 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तर या प्रकरणी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह 9 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। हा घोटाळा उघड झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश धामेचा, वित्त विभागाचे अफाक अहमद, राजेश मेश्राम, SI नागदेव, सामान्य प्रशासन विभागाचे मोहन पाडवंशी यांचा समावेश आहे। महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी साहित्याचा पुरवठा न करता 67 लाखांचे बिल अदा केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले। या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल। स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली 47 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून जीनोम सिक्वेन्सिंग साठी तिचे नमुने पाठवण्यात आले आहेत। या महिलेला एम्स रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे। स्पेनहून नागपुरात आलेल्या महिलेवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला 6 डिसेंबर रोजी नागपुरात आली। 11 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीत ती पॉझिटिव्ह आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने तिला एम्समध्ये उपचारासाठी दाखल केले। नागपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 4,049 तपासण्या झाल्या। यात शहरातील 2,765 मधून 3 तर ग्रामीण विभागातील 1,284 तपासण्यांमधून 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला। जिल्ह्यात आतापर्यंत 4,93,724 कोरोना संक्रमित मिळाले असून मृतांची संख्या 10,122 वर स्थिर आहे। सांगण्यात येत आहे की जीनोम सिक्वेन्सिंग साठी 2 डझन नमुने चाचणी करता पाठवण्यात आले आहेत, यातील केवळ 1 चाचणी पॉझिटिव्ह आली, उर्वरित रिपोर्ट अजून यायचे आहेत। स्पेन वरून आलेल्या महिलेचा रिपोर्टही जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आला आहे। तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।